जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। औसा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री अभिमन्यू पवार हे आपल्या भागातील विविध गावातील पदाधिकारी व समर्थकांसह मुरुम शहरात माजी राज्यमंत्री श्री बसवराज पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने दिनांक 2 मार्च रोजी त्यांच्या सत्कार सोहळ्यासाठी आले होते। यावेळी श्री बसवराज पाटील व कुटुंबियाच्या वतीने छोटेखानी सत्कार समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांचा सत्कार भाजप नेते बसवराज पाटील यांनी केला, तसेच त्यांच्यासोबत आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा देखील पाटील कुटुंबियाच्या वतीने सत्कार करण्यात आला। त्यानंतर अभिमन्यू पवार व त्यांच्या समर्थकांच्या वतीने बसवराज पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या अनुषंगाने त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सर्वप्रथम बोलताना भाजप नेते बसवराज पाटील म्हणाले की औसा तालुक्यातील लोकांनी आम्हाला प्रचंड प्रेम दिले, त्यांनी कायमच आम्हाला आपलं मानलं, हे ऋण आम्ही कधीच विसरू शकत नाही। मी 2 वेळा आमदार म्हणून त्या भागात काम केले, त्यानंतर आता अभिमन्यू पवारजी आमदार झाल्यानंतर खूप चांगले कार्य करत राहिले आहेत, विकासाच्या बाबतीत कायमच त्यांनी कर्तबगारी बजावली आहे, असे लोकप्रतिनिधी औसा येथील नागरिकांनी निवडलं आहे आणि हे अत्यंत आनंददायी आहे। अभिमन्यू पवार हे राजकारणापेक्षा समाजकारणात प्रचंड प्रभावी आहे। पवार हे 90% समाजकारण व फक्त 10% राजकारण करतात, त्यामुळे येणाऱ्या काळात मराठवाड्यात जास्त लीड नेते निवडून येतील व औसा मतदारसंघ हा मराठवाड्यात मॉडेल मतदारसंघ बनवतील यात शंका नाही। वेगवेगळ्या विषयाला श्री बसवराज पाटील यांनी हात घातला। आपल्यामध्ये उपस्थित औसा तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय अभिमन्यू पवार साहेब, की या पुढील काळामध्ये अशा प्रकारचं समाजकारण आणि राजकारण केल्यामुळं संपूर्ण मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने अभिमन्यू पवार साहेब निवडून येतील हे मी आपल्याला या ठिकाणी सांगितलं। आज आदरणीय मोदी साहेबांचं नेतृत्वाखाली आज आपण या ठिकाणी आहोत, म्हणून मोदीजींना मदत करणं म्हणजे देशाला मदत करणं, देशाला मजबूत करणं, आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि राज्यामध्ये सुद्धा आज अशीच परिस्थिती। सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आज राज्य सुद्धा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो, म्हणून असे एक चांगलं नेतृत्व केंद्रामध्ये राज्यामध्ये आपल्याला मिळालेलं आहे आणि तालुक्यामध्ये आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून असे आपल्याला आमदार लाभलेले आहेत। या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपण काम करत राहूया एवढंच या निमित्तानं सांगतो। बसवराज पाटील यांच्या भाषणानंतर औसाचे विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले। ते बोलताना म्हणाले की श्री बसवराज पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत, त्यांच्या राजकीय 40 वर्षांच्या कारकिर्दीचा येणाऱ्या काळात आमच्या भाजप पक्षाला मोठा फायदा होणार आहे। बसवराज पाटील हे माझ्यासाठी मोठ्या भावाप्रमाणे आहेत, त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवून मी आमदार झालो, परंतु या संपूर्ण निवडणुकीत त्यांनी माझ्यावर व मी त्यांच्यावर कधीही एकमेकांवर टीका टिप्पणी केली नाही, या उलट मी जर आमदार झालो तर मी भविष्यात काय काम करेल यावर मी भाषणे दिली, तर पाटील साहेबांनी मी काय काम केले आहे व येणाऱ्या काळात काय काम करेल याबाबत भाषणे केली, त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांच्या अनुभवाने व सहकार्याने आम्ही धाराशिव, लातूर जिल्हा तसेच कर्नाटक राज्यातील गुलबर्गा व बिदर या भागात भाजप पक्ष वाढीसाठी व संघटन बांधणीसाठी त्यांचे योगदान मोलाचे राहणार आहे। ते पक्षात आल्यामुळे मला प्रचंड आनंद झाला आहे, यासह त्यांनी विविध विषयांना हात घालत मनोगत व्यक्त केले। भारत माता की जय, आवाज उद्या नाट्याची व्यवस्था केली साहेबांनी काय काळजी करू, भारत माता की वंदे वंदे जय श्रीराम। आदरणीय बसवराजजी पाटील, त्यांचे बंधू आदरणीय बापूरावजी पाटील, त्यांचे चिरंजीव आदरणीय शरणजी पाटील, आमचे चिरंजीव ॲडव्होकेट परीक्षित पवार, मंचावरील सर्वच मान्यवर, समोरील सर्वच मान्यवर मंडळी, मान्य साहेबांचं मी स्वागत करतो। मी काय लांबलाचं भाषण या ठिकाणी करणार नाही, साहेबांनी अतिशय मोठ्या मनानं या ठिकाणी आम्हाला सभावून घेतलं आणि या ठिकाणी अतिशय साहेब कशामुळे आले, मी साहेबांना आमच्या साहेबांनाही विचारलं, ह्या साहेबांनाही विचारलं, साहेब तुम्ही काय आठही कंडिशन टाकल्यात का नाही काय मला माहीत नाही, मी आमच्या साहेबांना हे म्हणले काहीच नाही, मी आमच्या साहेबांना विचारलं साहेब तुम्ही जरा आमचं बंद दारावर चर्चा केली आहे, पुन्हा बंद दारावर काय झालं असं होऊ नये, म्हणून मी म्हणलं की साहेब काही चर्चा केली आहे का, साहेब म्हणले विना अट विना शर्त, अगदी मनाचा मोठेपणा या ठिकाणी दिसतो की त्यांनी हेच सांगितलं की माननीय देवेंद्रजी आपल्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राची प्रगती मागच्या 5 वर्ष झाली आताही होती आहे आणि तुमच्यासारखा एक कल्चरल नेता या महाराष्ट्राला भेटला आहे आणि माननीय नरेंद्रजी मोदी साहेब
ज्या पद्धतीने देशाची घडवण करतायत, देश विकासावर जातोय आणि देशाची प्रतिमा जी आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढली आहे, यामुळे मी आपल्याकडे आकर्षित झालोय. दुसरं काहीही कारण नाही. तुम्ही काय द्याल किंवा न द्याल याचा विचारही मी केला नाही. आणि अतिशय मोठ्या मनानं माननीय बसवराजजींनी आपल्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. इतर बातम्यांसाठी पाहत रहा आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज चॅनल. आपले शहर आपल्या बातम्या.